महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ मराठवाडा लेबर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व शासकीय धान्य गोदामांमधून काम करणारे हमाल माथाडी कामगार कष्टकरी यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करत आहोत. हे लाक्षणिक उपोषण यासाठी की मागच्या 3 महिन्यापासून शासकीय गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या हमाल माथाडींना कॉन्ट्रॅक्टदाराने पगार दिलेला नाही, त्याच्यामुळे माथाडी कामगारांचं जीवन जगणं हे असह्य झालेलं आहे. आणि अशा कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करावी आणि माथाडी कामगारांचा पगार हा त्यांना महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्ये देण्यास भाग पाडावे अशी एक मुखी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. जिल्ह्यामध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये वेळेवर पगार न होणे, अनोंदित कामगारांकडून काम करून घेणे, नोंदित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ न देणे, अशा विविध मागण्यांवर अंकुश ठेवण्यासाठी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते सक्षम आहेत, परंतु कॉन्ट्रॅक्टरच्या दबावाला ते सुद्धा बळी पडतात की काय अशी एक शंका आम्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आमच्या हमाल माथाडी कामगारांचा वेळेवर पगार करणार नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई कलेक्टर यांनी केली पाहिजे अशी मागणी आमच्या या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मी ॲडव्होकेट सुभाष सावंगीकर.